हे क्या? मैम हाँ, फॉर्म फिल कराया जाए। ओके। गया। ठीक है मैम। मैम फॉर्म तर ओके आहे, पण तुम्ही यात सेक्सच्या बाबतीत सांगितलं नाही। सेक्स? पण हे तर इन्शुरन्सचे पेपर आहेत ना, ह्यात मी सेक्स बद्दल कसं लिहू शकते? आणि तसेही सेक्सच्या गोष्टी तर प्रायव्हेट असतात ना। आणि तुम्ही माझे बॉयफ्रेंड थोडी आहात जे मी तुमच्या सोबत असं डिस्कस करीन। पण तुम्ही तर मॅरिड आहात। हा, लग्न झाले म्हणून काय मी माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या सेक्स लाईफ बद्दल का चर्चा करू? मी केव्हा करते, कुठे करते, कशी करते हे मी सगळं तुम्हाला का सांगू बरं? मॅम मी ती गोष्ट नाही करत आहे, मी असं म्हणतोय की तुम्हाला यामध्ये सेक्सच्या बाबतीत सांगावं लागेल, कंपल्सरी। मूर्ख झालात का तुम्ही? मला पहिल्यांदा भेटत आहात, सेक्स बद्दल बोलत आहात, लाज नाही वाटत? तुम्ही यात सेक्स लिंग, तुम्हाला यात लिंगाबाबत लिहावंच लागेल। किती नालायक माणूस आहेस तू, आधी सेक्स बद्दल विचारत होतास, आता लिंग बद्दल विचारतोयस? माझ्याजवळ थोडी ना लिंग आहे। आणि तसही मी माझ्या नवऱ्याच्या लिंगाबद्दल तुम्हाला का सांगू की त्यांचं इतकं आहे की तेवढं? तुम्ही घाण गोष्टी बोलताय। आता हे काय झालं मॅडम, मी यात कुठे वाईट बोललो सांगा? सेक्स म्हणजे लिंग लिहिणं यात आवश्यक आहे, आणि सेक्स मध्ये तुम्हाला एफ लिहायचंय, एफ। तुमची हिम्मत कशी झाली? आधी तुम्हाला सेक्स बद्दल विचारत होतास, नंतर तुम्हाला लिंगाबद्दल विचारत होतास, आणि आता तो एफ बद्दल, नंतर तो यू बद्दल विचारशील, नंतर सी आणि के बद्दल। ऐका मिस्टर, मी काही फकवक करणार नाही, नाही मी तुम्हाला सेक्स बद्दल सांगणार, नाही मी लिंगाबद्दल सांगणार, आणि नाही मी कुठल्या सेक्स बद्दल बोलणार आहे, कळलं? ऐक, मला तुमच्याकडून कुठलाच इन्शुरन्स करायचं नाहीये, तुम्ही जाऊ शकता। अरे मॅडम ऐका तरी खरं, ना मला सेक्स करायचा, ना मला लिंग मापायचा, ना फक करायचंय। जिथे सेक्स लिहिलंय त्याचा अर्थ असतो जेंडर, जेंडर म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग, आणि जिथे सेक्स लिहिलंय तिथे तुम्हाला एफ लिहायचा, एफ म्हणजे फिमेल फिमेल फिमेल। अरे देवा, किती मोठे मूर्ख मनुष्य आहात तुम्ही, हे सर्व आधी सांगायचं ना, छोट्याशा गोष्टीचा इतका मोठा इश्यू बनवला तुम्ही, तुम्हाला एजंट कोणी बनवलं बाबा? घ्या, लिहिला तुमचा एफ, चला निघा आता। माहित नाही कुठून कुठून येतात आणि ह्यांना एजंट बनवतात। माझा इशारा पण समजत नव्हता, पण तुम्हाला तरी कळलं ना, मग सबस्क्राईब करा, मला नाही चॅनलला।